धन्यवाद निलेश, धन्यवाद डीजे। अनेक इलेवन संघानं जिंकलेलं नाणेफेक आणि घेतलेलं क्षेत्ररक्षण प्रथमता या मैदानावरती। सलामीचे दोनही बॅटर मैदानावरती जीडीएससी संघाचे पाहायला येत आहेत। पहिला चेंडू अखूट टप्प्याचा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मात्र संपर्क नव्हता बॅटचा बॉलचा आणि म्हणून चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातात। डॉट चेंडू हा नक्कीच निघालाय। गोलंदाजी मार्ग जर बघितलं गोलंदाजी मार्ग वरती राजेश पाहायला येतोय। अजून एक गुणवान खेळाडू राजेश, ज्याला हुकू सुद्धा म्हटलं जातं, संबोधलं जातं, ज्या खेळाडूनं यापूर्वीच्या सामन्यात सलग तीन चेंडू तीन षटकार ठोकले होते। विजयासाठी आवश्यकता असताना आपल्या संघाला ज्यानं विजय संपादन करून दिला होता तो राजेश यावेळेस, मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज आणि त्याच्या समोर आव्हान पाहायला मिळत आहे ते सलामीचे दोन बॅटर वसंत आणि सातसात शुभम हे दोन फलंदाज जी डी एस सी संघाकडून। ज्या जी डी एस सी संघाकडे ताकद आहे, क्षमता आहे, सनरुद सुप्रेश सारखे आक्रमक ढाचे फलंदाज ज्या संघाकडे आहेत, तो जी डी एस सी संघ नाणेफेक हरल्यानंतर या मैदानावरती प्रथमता फलंदाजी करत असताना यावेळी चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला। एका हातात झेल टिपला जातोय, त्या ठिकाणी अप्रतिम झेल नक्कीच टिपला जातोय। ज्या वेगानं चेंडू गोलंदाजच्या दिशेनं आला अगदी त्याच वेगानं चेंडूला आपल्या हातात स्थिरावा दिलाय तो क्षेत्ररक्षक गोलंदाजानं आणि त्यानंतर हा पहिला धक्का या ठिकाणी बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या शुभमच्या रूपात पहिला धक्का डी जे। दाबूकृष्ण पाहायला भेटतोय अगदी मैदानात आल्या आल्या फलंदाजाच्या बॅटमधून, म्हणजे दाबूकृष्णाच्या बॅटमधून निघाल्याला फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार यावेळेस चौकारासाठी। एक सुरेख फटका निघाला या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून। अगदी मैदानात आल्या आल्या जी आक्रमकता खरं तर आवश्यक असेल या मैदानावरती, ती आक्रमकता प्रदान केली जाते आपल्या संघाला आणि या आक्रमकतेच्या रूपातील निघालेल्या फटक्यानिशी सांघिक धावसंख्येत पडलेली भर धावसंख्या पाच या धावसंख्येवरती। एक खेळाडू बाद झाल्यानंतर थोडासा जो दबाव बनला होता फलंदाजी करणाऱ्या संघावरती तो दबाव सुगारून लावला जातोय या मैदानावरती। पुन्हा एकदा अखूट टप्प्याच्या चेंडूवरती अजून एक फटका खेळावा, मोठा फटका खेळावा हा प्रयत्न मात्र नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु हा प्रयत्न क्षमवला या ठिकाणी गोलंदाजानं। राजेश उर्फ हुकू एक अष्टपैलू खेळाडू आणि ज्या खेळाडूकडे नक्कीच चतुर चाणक्षरित्या देखील गोलंदाजी करण्याची किमया साध्य असलेला हा खेळाडू या मैदानावरती। यावेळी सुरेख चेंडू समोरच्या दिशेला फटका निघालाय, राजेश उर्फ हुकूच्या विरोधात निघालेला फटका, चेंडूचा प्रवास नक्कीच जातोय सीमा रेषा पार। पंचांचे दोन्ही हात समांतर हवेच्या दिशेने पाहायला भेटतात, म्हणजे नक्कीच चेंडू हा बहुधा सीमारेषा पार जरी केलाय तरी वन बाउंस सीमारेषेचं उल्लंघन करतोय, म्हणजे चेंडूवरती नक्कीच चौकार असल्याचा पंचांचा इशारा आणि धावसंख्या ही नऊ धावांवरती। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर नऊ धावा धावफलकावरती असताना पाहायला भेटते या मैदानावरती। जी डी एस सी संघानं एक सामना जिंकला, एका सामन्यात पराभूत व्हावं लागलंय, तर अनेक इलेवन संघ देखील या स्पर्धेत एक चांगलं कार्य करताना आपल्या संघासाठी। यावेळेस गोलंदाजी मार्गवरती बदल पाहायला मिळालाय, नक्कीच गोलंदाजी मार्गवरती नवीन गोलंदाज अर्जुन, पहिला चेंडू ऑन साईडला फटका निघालाय, बहुधा एक धाव नक्कीच पूर्ण करताय दोन्ही फलंदाज, म्हणजे धावसंख्येत पडलेली भर आणि धावसंख्या दहा या धावसंख्येवरती।
दहा धावा जर्सी क्रमांक दहा देखील आपण पाहिला आहे कित्येक वेळा सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून आणि नक्कीच त्याच धावसंख्येवरती धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेस मात्र एका गड्याच्या मोबदल्यात दहा धावा, पहिल्या षटकात नऊ धावा खर्ची घातल्या होत्या गोलंदाज राजेशनं आणि या दुसऱ्या षटकादरम्यान एक चांगली कामगिरी करण्याच्या हेतूनं गोलंदाज नक्कीच पाहायला मिळाला यावेळेस मैदानावरती. अर्जुन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, फटका तर फसला होता, ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची आतेलकड घेत चेंडू थांबलाय त्या ठिकाणी. मैदानावरती एक धाव नक्कीच पूर्ण पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते. स्कोरबोर्ड पोहोचतोय अकरा या धावसंख्येवरती. सुरेख कार्य हे नक्कीच पाहायला मिळतंय. जर विचार केला या स्पर्धेचा महापुरुष स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आयोजित मांद्रेम प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा एक चांगलं आयोजन, नीटनेटकं सुंदर आयोजन पाहायला मिळतंय कारण तीन पंच या स्पर्धेदरम्यान आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सतसत टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा या स्पर्धेचं आणि मधोमध पंचांचा इशारा चेंडू स्वैर असल्याचा म्हणजे वाईड चिकून आणि वाईडच्या रूपात मिळालेली अजून एक अतिरिक्त धाव या मैदानावरती. 12 धावा धावफलकावरती असताना हा फटका सुरेख निघालाय या ठिकाणी. नो मॅन्स लँड मध्ये फटका नक्कीच निघालाय. 30 yard सर्कलला क्लिअर केलं गेलं. सातचा आता डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात फलंदाज क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि फलंदाजानं खेळलेला हा फटका नक्कीच पाहायला मिळतोय. तो कव्हर क्षेत्रात चेंडू सीमारेषेचं उल्लंघन अगदी लिलया करताना चेंडू होतोय सीमारेषा पार आणि या चार धावांनिशी धावसंख्या देखील परावर्तित पाहायला मिळते. ती पोहोचते 16 या आकड्यावरती. एका बाजूनं ऋषिकेश क्षेत्ररक्षणात पाहायला मिळतोय. वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रात डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राचा विचार केला तर राजेश उर्फ हुकू हे दोन खेळाडू असताना चांगली फलंदाजी तेवढीच महत्वाची ठरते या मैदानावरती. ती फलंदाजी करणारा वसंत याच्या बॅट मधून देखील या मैदानावरती. वसंत हा फलंदाज डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज पाहायला मिळतो. या फलंदाजाचा जर विचार केला थोडीशी पातळ शरीर असते जरी पाहायला मिळाले तरी ताकद आहे या फलंदाजाकडे आणि एका युवा खेळाडूनं नक्कीच एक चांगलं कार्य केलंय GDSA संघासाठी आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत. अगदी तेच कार्य पुढे ससवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. साथ देत आहेत गोलंदाज या मैदानावरती कारण मनोबत एकाच दुसरा अतिरिक्त धाव देखील खर्ची घातले या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून आणि म्हणूनच धावसंख्या ही एका मोठ्या धावसंख्येकडे मार्गक्रमण असताना 18 धावा धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा दिशा भरकटलाय गोलंदाज. नक्कीच यावेळेसचा हा चेंडू लेग स्टिकच्या बराच बाहेर येईल. पंचांचे देखील दोन्ही यात समांतर चेंडू स्वैर असल्याची घोषणा पाहायला मिळाली म्हणजे अजून एका अतिरिक्त धाव येण्याची धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते. धावसंख्या ही नक्कीच परावर्तित 19 या आकड्यावरती असताना यावेळेस मोठा फटका निघाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, पहिल्या प्रयत्नात सुटलेला झेल आणि त्यानंतर नक्कीच जीवनदान हे फलंदाजाला प्राप्त होतंय आणि या मिळालेल्या जीवनदानाच्या रूपात एक धाव ही नक्कीच पूर्ण करतायत दोनही फलंदाज. नक्कीच GDSA संघ ज्या ज्या वेळी मैदानावरती उतरतो, ज्या ज्या वेळी या मैदानावरती GDSA संघाचा खेळ चालू असतो, त्या त्यावेळी नक्कीच मैदानाच्या बाहेर आरती शिरोडकर मॅडम या देखील पाहायला मिळत आहेत. नक्कीच भरघोस प्रतिसाद प्रोत्साहन हे आरती शिरोडकर मॅडम यांच्याकडून GDSA संघाला वेळोवेळी मिळत चाललंय आणि म्हणूनच प्रत्येक सामन्यात प्रत्येक स्पर्धेत GDSA संघाची मान ही नेहमीच उंचावलेली पाहायला मिळते. मधोमधचा अजून एक स्वैर चेंडू, अतिरिक्त धाव आणि धावसंख्या परावर्तित 21 या आकड्यावरती. खोलवर टपेचा चेंडू यावेळेस पाहायला मिळालाय वसंतसाठी. वसंतच्या बॅट मधून निघालेला फटका लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळालाय. लॉंग ऑन मधून क्षेत्रक्षक चेंडूवरती जोपर्यंत येईल तोपर्यंत अजून एक धाव आणि या एका धावेनं धावसंख्येचं खातं देखील परावर्तित पाहायला मिळतंय. धावसंख्या पोहोचते ती बघता बघता स्कोरबोर्ड परावर्तित पाहायला मिळतोय तो 22 या आकड्यावरती. षटकाचा खेळ होतोय समाप्त म्हणजे दोन षटक 12 चेंडूंचा खेळ देखील समाप्त आणि धावसंख्या ही नक्कीच पाहायला मिळते ती केवळ आणि केवळ 22 धावांवरती. बाबा शर्मा यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेत. वेलकम बाबा. नक्कीच संध्याकाळी बाबा शर्मा हे शर्माचं स्टॉल देखील आपण ओपन झालेलं पाहू आणि त्यांच्या माध्यमातून एक सुंदर स्पायसी शर्मा देखील आपल्याला पाहायला मिळतं. ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच एकदा तरी बाबा शर्मा या स्टॉलला आपण अवश्य भेट द्या, एक चविष्ट शर्मा आपण ट्राय नक्कीच केला पाहिजे. सव्या मैदानावरती पुन्हा एकदा पहिल्या दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. हे 33 षटक असेल या मैदानावरती प्रगती पथावर आणि गोलंदाजी मार्गवरती नक्कीच बदल मोहन सज्ज पाहायला मिळेल गोलंदाजी मार्गवरती.
यावेळी चांगला फटका नक्कीच पाहायला मिळतोय या स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका, चांगला फटका सुरेख नक्कीच मिळाला आहे फलंदाजाच्या बॅटमधून. आणि त्यानंतर एक धाव ही बहुधा सहजरित्या पूर्ण केली जात आहे आणि साथ साथ दुसरी धाव देखील पूर्ण करत आहे दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर पाहायला मिळतं या दोन्ही खेळाडूंचं. आणि सलामीचा फलंदाज शुभम माघारी परतल्यानंतर मी तर म्हणेन डाव सावरला या दोन फलंदाजांनी. यावेळेस फटका निघालाय फलंदाज वसंतच्या बॅटमधून, हवेत राहिलेला काही काळ फटका, पहिली धाव नक्कीच पूर्ण पाहायला मिळाली, दुसऱ्या धावेकडे वळलेली पावलं आणि बघता बघता दोन धावा अतिशय सुरेखरित्या पूर्ण करतायत पुन्हा एकदा दोनही फलंदाज. जर येणाऱ्या काळाचा विचार केला फलंदाजी करणाऱ्या संघाकडे अजूनही संदरुत शिरोडकर सुप्रेश हे दोन फलंदाज नक्कीच मैदानात पाहायला मिळतील येणाऱ्या काळात. आणि म्हणूनच एका मोठ्या धावसंघाकडे मार्गक्रमण करताना देखील पाहायला मिळेल तो GDSEचा संघ. परंतु त्यापूर्वी आपल्या संघासाठी पाया रोवताना हे दोन फलंदाज या मैदानावरती. अजून एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय आणि त्यानंतर धावसंख्येच्या खात्यात पुन्हा एकदा पडलेली भर या मैदानावरती. स्पर्धे दरम्यान आगमन होत आहे सन्माननीय सिद्धार्थ नाईक यांचं, त्यांना देखील विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. महापुरुष स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं मांद्रेम प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सर चौया मैदानावरती. नक्कीच जसजशी स्पर्धा पुढे जाते जसजसा दिवस पुढे जातोय तसतसा वाऱ्याचा वेग देखील पाहायला मिळतोय या मैदानावरती. जर यावेळेस विचार केला डाव्या हाताच्या फलंदाजाला नक्कीच मदत करणाऱ्या वाऱ्याचा वेग या मैदानावरती असताना यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय दूरवरून डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय तोपर्यंत. पहिली धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली फलंदाजांनी, दुसऱ्या धावेकडे वळलेली पावलं देखील पाहायला मिळत आहेत आणि दोन धावांनिशी टीमचं टोटल देखील परावर्तित करण्याचा प्रयत्न करतायत हे दोन्ही फलंदाज. म्हणजे सांघिक धावसंख्या ही बघता बघता पोहोचते ती 29 या धावसंख्येवरती. 29 धावा धावफलकावरती असताना साठीकडे नक्कीच टप्पा ओलांडण्याचा प्रयत्न बहुधा असेल या संघाचा. यावेळेस फुल टॉस चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय, फटका तर जमिनीलगतचा पाहायला मिळतोय, नो रिक्स फटका पाहायला मिळतोय या चेंडूवरती. फुल टॉस चेंडू बॅट वरती आला होता, ऑन साइडला हवा त्या ठिकाणी मारण्याची सुसंधी देखील पाहायला मिळाली होती फलंदाजी करणाऱ्या संघाला. मात्र या चेंडूचा विचार केला फुल टॉस चेंडू मिळाली ती मात्र केवळ एकच धाव या चेंडूवरती आणि त्यानंतर धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते ती 30 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असताना यावेळेस वसंतच्या बॅटमधून फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. बॅटची बहुधा बाहेरची कड चेंडूने घेतली आणि त्यानंतर मात्र हा धक्का बसतोय वसंत असेल माघारे. पहिला धक्का नक्कीच यापूर्वी पाहायला मिळाला, सतसत हा दुसरा धक्का आणि त्यानंतर 30 धावा धावपलकावरती 3 षटक 18 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. आणि पहिल्या डावात कशा प्रकारे फलंदाजी असेल ही GDSE संघाची, कारण पावलं मैदानात पाहायला मिळत आहेत फलंदाज संदृद शिरोडकर याचे आणि म्हणूनच कितपत धावांचा डोंगर उभा केला जाईल हे पाहणं औत्सुक्याचं अति आवश्यक ठरतंय मैदानावरती. जाणून घेऊया काय घडेल काय बिघडेल या मैदानावरती कशा प्रकारे सामना घटेल. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया आमचे साथी समालोचक सन्माननीय निलेश गाड यांना आणि मी सचिन सावंत काही काळ तुमची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद. 3 ओवर का खेल हो चुका है समाप्त. चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए एक बेहतरीन गेंदबाज ऋषि आपको देखने को मिलेंगे और ऋषिकेश के संदाद से चौथे ओवर में अपने टीम को आज और एक सफलता दिलाते ये भी देखेंगे. दूसरी तरफ सामने बल्लेबाज दाएं हाथ के सामना करने के लिए बढ़िया गेंद ब्लॉक होल की थी, यहां पे उखाड़ के निकालने की कोशिश आसानी के साथ ये सिंगल प्राप्त करेंगे. इस एक रन की बदौलत टीम के स्कोर में बढ़ोतरी करेंगे. लगभग स्कोर पहुंच चुका है 31 पे 31 रनों के ऊपर. तो चौथे ओवर की हो चुकी है शुरुआत, ये सिंगल के साथ खाता खुला इस ओवर का. पिछले मैच में अच्छी बल्लेबाजी की थी वो बल्लेबाज स्ट्राइक पे दिखाई देते हुए. जड़ में डाली गेंद मिड ऑफ पे खिलाड़ी तैनात है
जब तक गेंद को उठा पाते, गेंद को पकड़ पाते, एक रन दोनों ही बल्लेबाजों में अच्छी तरह से निकाल के टीम के स्कोर को बढ़ोतरी में तब्दील किया। और वही विकेट चटकाना चाहेंगे, ऋषिकेश एक अच्छे गेंदबाज है। ब्लॉक होल, फिर एक बार जड़ में डाली हुई गेंद थी, रन आउट का खतरा हो सकता था, लेकिन ये जो उनका थ्रो था वो सीधा बल्लेबाज को जाके लगा। फिर एक बार बल्लेबाजी के लिए स्ट्राइक के ऊपर एक अच्छा नाम, अच्छा खिलाड़ी संदरूद स्ट्राइक पे। दाएं हाथ के बल्लेबाज पिछले बार अच्छी पारी खेली थी, और यहां पे देखिए इलाका भी हमारा, धमाका भी हमारा, ये बड़ा शॉट उनके बल्ले से है, और 6 रन की बदौलत अब जरूर टीम का जो स्कोर है उसको सम्मानजनक स्कोर पे रखाएंगे, 39 पे, 39 टीम का स्कोर। ये जरूरत थी, ये आवश्यकता थी, और संदरूप के बल्ले से ये खूबसूरत बेहतरीन शॉट है, इंपॉर्टेंट शॉट, चौथी गेंद पे निकला चौथे ओवर की। अभी तक 3 सिंगल आए थे, लेकिन उसके बाद यहां पे स्कोर को बढ़ाने की कोशिश रही है। और एक बार लोअर फुल टॉस, यहां पे एक रन तो आसानी से मिलेगा, जितना देर स्ट्राइक पे ये खिलाड़ी दिखेंगे उतने ज्यादा रन आएंगे, वही कोशिश होगी। लगभग अगर देखे 5 गेंदे है हो चुकी है समाप्त, और टीम का टोटल स्कोर पहुंचा 40 रनों के ऊपर। ये चौथा ओवर चलता हुआ, और चौथे ओवर की ये रहेगी आखिरी गेंद, और यहां पे जाना पड़ेगा बल्लेबाज को वापस खेमे में। बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ले का लगा बाहरी किनारा, और इसी के साथ विकेट की पतन, और एक अपना बड़ा विकेट खोया, 3रे विकेट की पतन। टीम का जो स्कोर है वो रुका हुआ 40 पे, ले चलते हमारे डीजे की ओर। शासन देखने को मिला, सही लेंथ थी और भाप नहीं पाए ठीक अंदाज से बल्लेबाज, नहीं तो अभी तक ये गेंद बाहर पहुंचा सकते थे। इनमें ताकत है, क्षमता है, टाइमिंग की जरूरत है। ये टाइम हुआ, और यहां पे देखिए गैप में धकेला, गेंद को भेजा सैर की ओर, चौके की ओर, और इस चौके की बदौलत टीम का स्कोर पहुंचेगा 44 रनों के ऊपर, 44 टीम का स्कोर। 5वां ओवर जो कि शुरू हो चुका है, 2 गेंदे हो चुकी है समाप्त, 3री गेंद पे है, क्या फिर एक बार संदरूप अच्छी बल्लेबाजी करते हुए। अभी तक अगर आप देखें तो इनके बल्ले से 1 छक्का और 1 चौका। दाएं हाथ के ये बल्लेबाज है, आक्रामक बल्लेबाज, रॉ पावर दर्शाते हैं, टाइमिंग के साथ नजाकत दिखाते हैं, और एक शॉट देखिए ये भी कमाल का था, तेजी इतनी मिली नहीं है लेकिन रोकने में कामयाब रहे, चौका जरूर बचाया है, 2 रन इसी बीच में पूरे किए, 2 रन के साथ टीम के स्कोर में होगी बढ़ोतरी 46, 40 रन स्कोर बोर्ड पे। अंतिम समय तक रेस में गेंद आ गई थी, खिलाड़ी पीछे थे लेकिन फिर भी रोका गया उस गेंद को।
लोअर फुल टॉस दिया पे बल्ले का किनारा, ये थोड़ी सी आप कहेंगे खराब फील्डिंग, फंबल हुए खिलाड़ी और बढ़िया तालमेल बल्लेबाजों में, रनों में बदला होगा, टीम के स्कोर में बढ़ोतरी होगी, स्कोर पहुंचा 48 पे 48 धाव संख्या। चार गेंदे समाप्त हो चुकी है पांचवें ओवर की, दो गेंदे रहेगी शेष, थोड़ी सी बातचीत बल्लेबाजों में हो रही है, उसके बाद संद्रूप जाएंगे और कुछ बड़े शॉट खेले, क्योंकि अभी तक अच्छे दिखाई दिए, चौके चक्कों के साथ सिंगल डबल इन्होंने चुराए, टीम के स्कोर को बढ़ोतरी के साथ एक अच्छा स्थापित किया अभी तक, शुरुआत अच्छी की है, अंत भी अच्छा होना जरूरी। रिवर्स स्वीप, फिर एक बार स्विच हिट निकाला पिटारे से, एक रन मिलेगा इनको और एक रन से अब स्ट्राइक पे दूसरी खिलाड़ी, तो सुप्रेश जिन्होंने भी अच्छी बल्लेबाजी की थी, वो बल्लेबाज अब स्ट्राइक पे दाएं हाथ के, लेकिन सुप्रेश पे बैक टू द पवेलियन जाना पड़ेगा इनको वापस, गेंद अंदर थी, दंडी बाहर थी, क्लीन बोल्ड हुए, चारों खाने चित हुए और उसी के साथ ये अच्छा ओवर जो है घटित होता हुआ, एक चौका जरूर खाया था, सिंगल डबल के साथ रन जरूर मिले, लेकिन आखिरकार ये पांच ओवर का खेल समाप्त, सावला राम जिनको मिली है और एक सफलता, तो छह गेंदों का खेल बाकी, नए बल्लेबाज कृष्णा आपको देखने को मिलेंगे मैदान पे जाते हुए, तो छह गेंदे बाकी कृष्णा बल्लेबाजी के लिए और ऋषिकेश बॉलिंग मार पे रहेंगे आखिरी ओवर के लिए, ये छह गेंदे ऋषिकेश के लिए उनके टीम के लिए बहुत मायने रखेगी, अगला मुकाबला अगर आप देखें तो लगभग राष्ट्रीय 11 और एसवी गाइडेश्वर इनके बीच में है, टॉस के लिए बुलाना चाहेंगे एसवी गाइडेश्वर संघाचा कर्णधार आणि राष्ट्रीय 11 संघाचा कर्णधार, टॉस साठी आपण या विनंती असेल, शेवटच्या षटकाचा खेळ, पहिलाच उत्तुंग फटका पाहायला मिळाला, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करेल, फेकी करेल आणि तोपर्यंत धाव संख्येत देखील बदल होतोय, चांगली फटकेबाजी करणं अपेक्षित होतं आणि त्याच इराद्यानं गेला षटकाचा जर विचार केला तर भागड ठरलं होतं, एक चौकार सिंगल डबल आणि त्या सहाय्यानं हे दोन फलंदाज पाहायला मिळतील, संद्रूप यावेळी स्ट्रायकर एंडवर दिसतोय, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहारे, यावेळी लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात, फेकी करतील, तोपर्यंत धाव संकेत पुन्हा एकदा बदल करतोय, चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली, अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातीतून हे दोन धावा चोरण्यात यशस्वी झाल्यात, तब्बल शेवटच्या आतापर्यंत चार चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, शेवटचं षटक प्रगती पथावर, आखरी या अंतिम षटकामध्ये धावा रोखणं अपेक्षित होतं, धावसंख्या जी आहे ती अतिशय मजबूत स्थितीत पाहायला मिळते 53 वर, त्यानंतर टोला लगावलाय, दूर किती गेलाय चेंडू पाहणं गरजेचं ठरेल, कॅच यावेळी ड्रॉप झालाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, षटकार रोखलाय आणि यावेळी धावचीच्या रूपात फलंदाजाला माघारी नक्की परतावं लागेल, कृष्णा बॅक टू द पवेलियन, परंतु चांगली गोष्ट ही आहे की फलंदाज संद्रूप अजून स्ट्राइकर एंडवर दिसेल, मोठा फटका, दोन धावा काढण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावात धावचीच्या रूपात बाद, तीन चेंडू समाप्त, तीन चेंडू शिल्लक, धावसंख्या पोहोचते ती तब्बल 54 वर, 54 अशी धावसंख्या, शेवटच्या तीन चेंडूंचा खेळ शिल्लक, ऋषिकेश बॉलिंग मार्गवर, केतन नवीन फलंदाज, वाईड चा इशारा पंचांचा येतोय, दुनियात समांतर होत आहेत, वाईडच्या रूपात एक धाव, धाव संख्येत एक ने बदल, 55 अशी धाव संख्या, ऋषिकेश पुन्हा एकदा यावेळी विकेट काढण्याचा असेल प्रयत्न,
लोअर फुल टॉस क्रिकेटचा क्लास दाखवण्याच्या प्रयत्नात ह्या वेळी देखील ही खेळी झाली आहे समाप्त. चांगला खेळ आपल्या संघासाठी केलाय परंतु या वेळी मात्र चुकीला माफी नसेल, घडी गारद होईल. पुढच्या सामन्यासाठी टॉस साठी राष्ट्रीय 11 आणि त्याच सोबत SV गायडेश्वर संघाचे कर्णधार टॉस साठी आपण या विनंती असेल नाणेफेकीसाठी या. हा सामना आपण पाहतोय तब्बल विचार केला तर 5 चेंडू झालेत समाप्त. शेवटचा अखेरचा चेंडू शिल्लक. सांघिक धावपलक अगदी मजबूत स्थितीत पाहायला मिळतंय कारण 50 गाठून ओलांडून धावसंख्या जी आहे ती पोचते तब्बल 55. 55 धावा शेवटचा चेंडू अखेरचा चेंडू शिल्लक असेल सामना करण्यासाठी नवीन फलंदाज आलेत. षटकार लगावतील का बऱ्याचशा अपेक्षा असतील आणि या अपेक्षांचं ओझं कशा प्रकारे वाहतील ते देखील पाहूया. चांगला फटका आहे पॉइंटच्या दिशेने कटवलाय चेंडूला चौकार जाईल अशी शक्यता होती शेवटच्या क्षणार्धात. क्षेत्ररक्षकानं चेंडू पकडलाय धाव घेण्याचा प्रयत्न धावचीतच्या रूपात फलंदाजांना माघारी परतावं लागेल आणि अशा रीतीनं 2 धावा मिळत आहेत. तिसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात घडी होतोय गारद. धावसंख्या 2 धावेनिशी पोचते तब्बल 57 धावेवर. शेवटचा चेंडू शिल्लक. टॉस साठी या शेवटचा पुकार तुमच्यासाठी असेल राष्ट्रीय 11 संघाचा कर्णधार आणि SV गायडेश्वर संघाचा कर्णधार. टॉस साठी आपण या. तुमचं सहकार्य मोलाचं ठरेल या स्पर्धेसाठी. विनंती आहे टॉस साठी आपण या. राष्ट्रीय 11 संघाचा कर्णधार आणि त्याच सोबत SV गायडेश्वर संघाचा कर्णधार टॉस साठी आपण या. अशा रीतीनं 6 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि सांघिक धावपलक पाहायला मिळतंय ते तब्बल 57 वर.
पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. पहिल्या चेंडूत मोठो फटको, अगदी चेंडू हवेत, झेलचीचो प्रयत्न आणि अगदी गडी सुद्धा गरज. मोठो फटको खेळण्याच्या प्रयत्नात पहिल्याच चेंडूवर पहिलो गडी गरज, पहिला कलम, पहिली सफलता ही गोलंदाजासाठी. अगदी असा वाटला की चेंडू षटकारात जाता की काय, परंतु शेवटच्या क्षणार्धात अगदी एखाद्यान चिरमुल्याचो लाडू टाकूचो आणि तो जसो पकडूचो तसोच पकडलेलो सुंदर झेल आणि त्याचमुळे गडी सुद्धा गरत. अप्रतिम क्षेत्रक्षण आपण बघितला, चेंडू जर सुटलो असतो तर अगदी षटकारात गेलो असतो, परंतु क्षेत्रक्षण खूप सुंदर पद्धतीत संतुलन आणि त्याचसोबत नेत्रदीपक झेल. पहिल्या चेंडूत गडी गारद आणि त्यानंतर एक अडचण असलेली मोठी या स्पर्धेत. दोन बलाढ्य संघ एकीकडे अनिका इलेवन संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा होतो निर्णय. जीडीएससी संघ पहिल्या बारी आहेत, पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 57 धावेची खेळी आणि जिंकण्यासाठी 58 धावे झोपाटला. गाडेश्वर संघ पुढच्या सामन्यात वलिकाई सुखी जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय, फिल्डिंग करण्याचा निर्णय, क्षेत्रक्षण. त्यानंतर मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न, अगदी हातात मिळतलो की नाही ती शक्यता होती, पण पायान चेंडू अडवलो इलो, खूप सुंदर क्षेत्रक्षण झाला मिळालेला सुंदर क्षेत्रक्षण आणि त्याचा परिणाम निर्धाव चेंडू. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज, संघाच्या वतीनं महत्वाचा षटक. शुभम बॉलिंग मार्कवर. ऋषिकेश स्ट्राईकवर मोठो फटको लगावण्याचा होतो ऋषिकेशचा प्रयत्न, प्रयत्न फसलो आणि त्यानंतर अगदी चेंडू हातापायाची खेळताना आपण बघितलो. जमिनी लगत चेंडूचा प्रवास, त्यानंतर बॅक टू द बॉलर. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा शुभम सज्ज, संघाच्या वतीनं पहिला वहिला षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्या षटकामध्ये अनिवार्य, दोन क्षेत्ररक्षक 38 बाहेर आणि यावेळी त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी डीप मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक तैनात. या शॉटसाठी मिळालेलो फक्त एक धाव आणि एका धावीनिशी धाव संकेत झालेलो बदल. तब्बल विचार केलो तर पहिल्या चेंडूत विकेट, दुसरो आणि तिसरो चेंडू डॉट, चौथ्या चेंडूत एक सिंगल, चार चेंडूत आतापर्यंत फक्त एक धाव खर्च. खूप चांगली गोलंदाजी बॉलिंग मार्कवर शुभम कडून, तर फलंदाज आज अपेक्षा धावांचो ओघ वाढणं. अपेक्षा शुभम कडून असतील की विकेट काढणं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण बघितली, अचूक लाईन भेदक मारो आणि त्याच्या जोरावर घुमवण्याचा प्रयत्न. अजून एक कारंजो, अगदी गडी गारत, आनंद गगनात मावेन असो, कारण त्याच पद्धतीत अजून एक फलंदाज इलो हजेरी लावली आणि त्यानंतर पुन्हा एकदा पॅव्हलियनच्या दिशेन माटवाच्या दिशेन. अगदी मोठमोठे फलंदाज माघारी परतताना आणि त्याचमुळे राजेशच्या नावाचा सुद्धा कलाम मैदानात लागला. अजून एक खेळाडू माघारी, तब्बल 5 चेंडू समाप्त, धावसंख्या फक्त आणि फक्त एक धावेवर. सुरुवात थोडीशी गणताना फलंदाजीची, असा वाटलेला की टॉस जिंकून जो घेतलेला निर्णय क्षेत्ररक्षणाचा तो थोडीशी अंगलटी इलो आणि त्यानंतर फलंदाजीत उतरल्यानंतर अनिका इलेवन संघ दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फक्त एक वर आणि 5 चेंडू समाप्त झाले. पालवणीत एक माणसा गटले सराग नको आणि पोटले मराग नको, जा काय करूच आता जपान, तशाच प्रकारे प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो. चेंडू जर सरले तर येणारो काळ थोडस कठीण होऊ शकता फलंदाजीसाठी. यावेळी सुद्धा गॅप मध्ये टोलवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्यामुळे मिळालेलो एक धाव आणि एकेरी धावेनिशी पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या अगदी 2 रन्सांवर.
दोन रन्स दोन गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटकाची समाप्ती। कालच्या दिवसात अगदी आपण 92 रन्स बघितले, 95 रन्स बघितले, परंतु आजच्या दिवसात अगदी संघ 65 आतमध्येच बुटाताना आपण बघितला। खळवटना म्हणजे काय असतात, तशीच गोलंदाजी बघितली, प्रत्येक गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली। क्रिकेटसाठी पोषक वातावरण, निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर आणि देखणी स्पर्धा। या ग्राउंडवर कित्येक असे मोठे स्पर्धा आपण बघितले आणि नवीन गोलंदाज संरूपची वर्णी बॉलिंग मार्कवर, ज्या संरूपने प्रत्येक सामन्यात जेव्हा संधी बॅटने मिळाली फलंदाजी गाजवली आणि आता गोलंदाजीत सुद्धा चांगली कामगिरी करायची या इराद्यान बॉलिंग मार्कवर। पहिला षटक आपण जर बघितला तर खूप सुंदर आणि त्यानंतर गोलंदाजी तीच कामगिरी करण्याच्या इराद्यान GDSC संघासाठी मातब्बर गोलंदाज संरूप बॉलिंग मार्कवर। संरुद यावेळी चेंडू तर ऑप्स्टमच्या बाहेरच होतो आणि त्याच्यावर चौकार लगावलो, चौकारानशी धाव संकेत 4 बदल। संरुदच्या पाठीवर पाठभर वळ पहिल्या चेंडूवर आणि त्यामुळेच धाव संख्या अगदी वाढताना 6 रन्सांवर पोहोचताना। सुमित ज्या खेळाडूकडून आज असलेली खूप अपेक्षा, त्याच सुमितच्या बॅटमधून गुरुगुमटो खेळाडू, अगदी गुणी खेळाडू म्हणून ज्याची ख्याती सुमित स्ट्राईकवर, त्यानंतर काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न। मालवणी भाषेत ज्या फटक्याक आत्मघाती फटको म्हणतो, सरळ बॅटने जेव्हा रन्स येत असतात तेव्हा रिव्हर्स स्वीप खेळून जर विकेट गेली तर ते का म्हटलं जातं अगदी मराच्या ढोराक चराचे वडी, कारण आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून आपण चौकार बघितलो ते का फक्त रवान खेळणं गरजेचा, कारण सुमित जर रवलो तर सामना अगदी घेऊन जाऊ शकतं आपल्या संघासाठी। तर यावेळी पंचांचो इशारो लेग स्टंपच्या बरोच बाहेर, वाईडचो इशारो आणि वाईडमुळे 1 रन सुद्धा मिळालो। थोडस दबाव मध्ये गोलंदाज, थोडीशी बातचीत त्याचे हितचिंतक करताना, परंतु ती बातचीत किती कामी येतली, गोलंदाजीत कशी वापसी होतली। पहिला षटक तर खूपच सुंदर, परंतु दुसऱ्या षटकात अगदी फाव कुटण्याच्या इराद्यान सुमित स्ट्राईकर एंडवर मोठे फटके अपेक्षित होते। एक चौकार आतापर्यंत या षटकात पहिल्या चेंडूवर लगावण्यात येतो, त्यानंतर आडव्या पेटना अगदी ज्याप्रमाणे सारायला जाता तशाच प्रकारे रपाट्यात घेण्याचा प्रयत्न। धावचीची होती संधी, परंतु ती सुद्धा संधी चुकली आणि बघता बघता चित्याची चपळाई घेत 2 रन सुद्धा पूर्ण। सुमितने घेतलेले 2 रन्स, धावसंख्येत 2 झालेलो बदल, एकूण धावसंख्या 9 रन्स। मोठा टार्गेट 58 धावेचा, 6 षटकात पेलण्यासाठी सुमितची खेळी बहरताना दिसता आणि तीच बहारदार खेळीमुळे धावसंख्या सुद्धा 9। ऑफस्टंपच्या यावेळी थोडंसं बाहेर चांगलो चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, त्यानंतर सुमित फक्त चेंडूकडे बघित राहिलो, चेंडू विकेट कीपर पर्यंत स्थिरावलो। क्षेत्ररक्षणाचा जर विचार केलो उचकुऱ्या बॅटरसाठी तर लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक डीप मिड विकेट। यावेळी उत्तुंग फटको खेळण्याचा नादात सुरक्षित क्षेत्रात, नो मॅन्स लँड एरियात, त्यानंतर अगदी क्षेत्ररक्षकापर्यंत 1 रन्स आणि 1 रन्सानेची धावसंख्या 10 आकड्यावर। दुहेरी अंकात धावसंख्येचा प्रवेश 10 रन स्कोरबोर्डवर। लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू, या षटकातील भैरवी घालणारा चेंडू। सामना करण्यासाठी सज्ज बॅटर, ऋषिकेश स्ट्राईकर एंडवर।
ऋषिकेशच्या बॅटमधून सुद्धा अतिशय सुंदर फटकोट क्षेत्ररक्षक तैनात फेकी करण्याचा असतो प्रयत्न. एक रन्स पूर्ण, दुसरा रन घेणं अपेक्षित होता परंतु एका रन्सानं समाधान आणि धावसंख्या 11 रन्सांवर षटक समाप्त. 12 चेंडू, एक डझन चेंडूंचा खेळ झालो समाप्त आणि धावसंख्या 11 वर. जीते के लिए लगभग चाहिए थे 58. टीम का जो स्कोर है वो पहुंचा लगभग 11 रन पे और जीतने के लिए 47 की आवश्यकता. और 4 ओवर बाकी है 24. गेंदे और 47 मतलब दुगने रन बनाने पड़ेंगे मैच को जीतने के लिए. ऋषिकेश और उनके साथ उनके सहयोगी नॉन स्ट्राइकर एंड पे है, बल्लेबाज है उनके ऊपर जिम्मेदारी होगी. गेंदबाज शुभम आते हुए तो स्ट्राइक पर रहेंगे ऋषिकेश. तो क्रॉस बैटल आप देखने वाले हैं, क्वालिटी क्रिकेट क्वालिटी खिलाड़ियों के सामने आमने सामने ये बड़ी चुनौती रहेगी. ऋषिकेश क्या बल्ले से रन बनाते हैं, शुभम गेंद से क्या कमाल दिखाते हैं. इंपॉर्टेंट ओवर, तीसरा ये ओवर. पहली गेंद उड़ा दिया, गेंद को पहुंचाया सैर के लिए, आसमान को छूती ना छूती गेंद चली चली है 6 रन के लिए. और इस 6 रन की बदौलत टीम का जो स्कोर है उसको पहुंचा 17 पे. 17 माने खतरा और वही खतरा आज क्या ऋषिकेश साबित होंगे, क्योंकि 17 रनों की वजह से आप चाहिए और 41 जीतने के लिए. बड़ा शॉट इस बार चूके जरूर है और ऋषिकेश की जो पारी थी वो जनाब खत्म हो चुकी है. लग रहा था अच्छे फॉर्म में दिख रहे हैं लेकिन यहाँ पे भापा चाचा अच्छी गेंद पटकी और विकेट भी. तो ऋषिकेश आउट हो चुके हैं. लगभग टीम का स्कोर है 17 और सुप्रेश इन्होंने बढ़िया कैच कबूल किया था. नई खिलाड़ी सावला राम जिन्होंने गेंदबाजी अच्छी की थी वो जाएंगे अब मैदान पे बल्लेबाजी के लिए. तो बॉलिंग मार पे जरूर वापसी दिलाने की होगी कोशिश. जीतने के लिए और चाहिए 41 ये मुकाबला. नहीं बल्लेबाज सावला राम आपको देखने को मिलेंगे मैदान पे है धीरे धीरे कदमों के साथ जाते हुए. तो शुभम बॉलिंग मार पे, जिस शुभम की हमेशा चर्चा होती है इस टीम में और अपनी ताकत दर्शाने की होगी कोशिश. जीत है, जुनून है, जीतने का संघर्ष है और जीतने के लिए प्रयास भी आपको करना पड़ेगा. कई बार जीत मिलती है, कई बार खुशी मिलती है, तो कई बार गम का सामना करना पड़ता है. यहाँ पे अच्छी गेंद थी शुभम की, बल्लेबाज ठीक तरह से सामना नहीं कर पाए, जगह से खेलना चाहते थे. सावला राम स्ट्राइक पर रहेंगे, नॉन स्ट्राइक पे सुमित है. तो बॉलिंग मार पे शुभम टीम के लिए. अप स्टंप के नजदीक से गेंद गई है, ये डॉट गेंद है, ये बिंदी गेंद है और शुभम अभी तक अच्छी गेंदबाजी करते हुए लगभग 4 गेंदे डाल चुके हैं और सटीक लाइन के साथ. रन ज्यादा देना नहीं चाहते शुभम. बढ़िया शॉट है लेकिन आसमान की तरफ, क्या कैच हो सकता था, कैच छूटा, दिल टूटा और देखते ना देखते एक रन मात्र. तो रन ज्यादा दौड़ के निकाले नहीं है, एक ही रन मिला. टीम का स्कोर धीरे से पहुंचा लगभग 18 रनों के ऊपर. तो और 40 रन चाहिए जीतने के लिए मैच और ये तीसरा ओवर चलता हुआ. और ये कमाल का कैच है, ये बेहतरीन कैच है और इसी वजह से आप कहेंगे
सुमित की पारी का भी हो चुका है अंत, जिस खिलाड़ी को अच्छा अभी तक खेलते हुए हमने देखा, लेकिन फिर एक बार कैच पकड़ा और नए बल्लेबाज अर्जुन जो है वो अब स्ट्राइक पे है आपको देखने को मिलेंगे। तो लगातार विकेट गिरते हुए है, तो दूसरी तरफ थोड़ा सा खुशी का समय ये है, सेलिब्रेशन का वक्त है, जीडीएससी टीम खेले, जीडीएससी के सभी समर्थक होंगे खुश। तो दूसरी तरफ अनिका इलेवन टीम के जरूर समर्थक और दर्शक थोड़े से चिंतित होंगे। गेंदबाजी के लिए नया ओवर रहेगा और चौथे ओवर में कृष्णा की वापसी होगी। टीम का स्कोर 18-40 रन की जरूरत है। कृष्णा आए बॉलिंग मार पे, तो नए बल्लेबाज अर्जुन आपको देखने को मिलेंगे। सावलाराम स्ट्राइक पे, नॉन स्ट्राइक पे अर्जुन है, बॉलिंग मार पे जिम्मेदारी होगी। बैटिंग चॉइस पावर प्ले में घुमा दिया बल्ले को, गेंद बल्ले से टकराई और कहां पे गई है, क्या यह चौका है देखना पड़ेगा, और अंपायर जी का इशारा चौके का, सीमा रेखा के बाहर, वन बाउंस ओवर द रोप। और इसी के साथ टीम का जो स्कोर है वो पहुंचा 22 के ऊपर, 22 रनों के ऊपर जीतने के लिए और 36 रनों की जरूरत, 36 रन्स और चाहिए। और एक कुछ अलग करना चाहते थे, ये क्या सुपला शॉट खेलना चाहते थे, अपने पिटारे से कुछ अलग करने की कोशिश, ये डॉट गेंद, बिंदी गेंद वापसी करना चाहिए। सावला राम एक बढ़िया शॉट इनके बल्ले से देखा है, अजीबो गरीब स्ट्रोक की जरूरत नहीं है, ये डटे रहे तो जरूर मैच जीता सकते हैं। बढ़िया शॉट है, अच्छा तरीके से खेले, एक रन आसानी से मिल सकता है और वो पूरा भी किया। टीम के स्कोर में बढ़ोतरी के साथ स्कोर पहुंचा 23 पे, 35 की और जरूरत जीतने के लिए मुकाबला। तीन गेंदे हो चुकी है समाप्त इस महत्वपूर्ण चौथे ओवर की। ये गेंद अच्छा शॉट है, चौका मिलेगा नहीं, लेकिन दो रन चुराना चाहेंगे क्या, और देखते हैं दो रन मिले तीसरे के लिए पलटे और आखिर में जिया तालियां बजती हुई सावला राम खेले, तीन रन आखिर का दौड़ के निकाले, टीम के स्कोर को 26 पे पहुंचाया, मतलब 32 रनों की और रहेगी आवश्यकता। चार गेंदे समाप्त, सावला राम अच्छी बल्लेबाजी चलती हुई इनकी, यहाँ पे ये स्ट्रोक का खेलना चाहते थे, रन लेने की कोशिश, रन आउट का खतरा, लेकिन जनाब इन्होंने नाक के नीचे से 22 से ये रन लिखे जाएंगे, 22 के रूप में ये रन, और रन के साथ टीम के स्कोर में बढ़ोतरी, स्कोर पहुंचा 27 पे, तो 31 रनों की रहेगी आवश्यकता। अभी भी अगर देखें तो आखिरी गेंद, बड़ा शॉट है, एक रन मिलेगा जरूर, दूसरा चारेंगे और जो चाहती वो पाया भी है, दूसरा रन भी पूरा किया और 29-29 टीम का स्कोर, मतलब और 29 की जरूरत अजून जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता, 12 चेंडू 29 धावा 29 अजून आवश्यक। बारा चेंडू 29 धावा जिंकण्याचं समीकरण थोडस समीप येत आहे, परंतु कोणता संघ जिंकेल हे सांगणं थोडस कठीण होईल, हे षटक जर धावसंख्येत वाढ केली फलंदाजांनी तर नक्कीच फलंदाजाच्या बाजूला झुकू शकता, परंतु गोलंदाज आपल्या ताकदीवर नक्कीच स्वार होताना दिसतील। आयुष नवीन एक युवा सितारा असेल,
मांद्री प्रीमियर लीग मध्ये आयुष गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। जे आयुषनं जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यावेळी चांगल्या खेळीचं प्रदर्शन दाखवलंय। यावेळी देखील संघाला आवश्यकता आहे, 12 चेंडू आहेत आणि 29 धावेची गरज आहे, रोकणं गरजेचं ठरेल। 12 चेंडू 29 धावा, टोले लगावणं गरजेचं आहे। वारावर प्रतिवार, हल्ल्यावर प्रति हल्ला चढवावा लागेल। सावळाराम हा बॅटर पाहायला मिळतोय, त्याच्या बॅट मधून मोठे पटके आतापर्यंत आपण पाहिले आहेत। सावळाराम यावेळी मात्र चुकले आहेत, परंतु या क्षणी चुकीला माफी नाहीये। प्रत्येक चेंडू टोलावणं गरजेचं आहे। एक चेंडू घटित होतोय, 11 चेंडू शिल्लक आणि जिंकण्याचं समीकरण अजून 29 धावेचं। संघर्ष शब्दापेक्षा जास्त महत्व संघर्ष करणाऱ्याला दिलं जातं, तो संघर्ष कोणाकडून केला जाईल याकडे देखील नजर आहे। चेंडू अगदी पाहिलाय, सोडलाय, वाईट नाहीये आणि डॉट चेंडू आहे। यावेळी जर पाहिलं तर सावळाराम थोडासा निराश करतोय, चाहत्यांना अपेक्षा आहेत, प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे। चेंडू जर सोडला तर परिणाम संघाला नक्कीच येणाऱ्या कालावधीत भोगावे लागतील। चांगला चेंडू, दर्जेदार फटकेची आवश्यकता, एक रन मिळेल आणि एकेरी धावेनी धावपलक बऱ्याच कालावधीनंतर एक वर वाढतंय, धावसंख्या पोहोचते ती 30 वर। 30 धावा म्हणजे 28 धावेची अजून आवश्यकता सामना जिंकण्यासाठी, परंतु तुमच्याकडे फक्त 9 चेंडू शिल्लक। 9 चेंडू जिंकण्यासाठी अजून 28 धावा, मोठा फटका हवेमध्ये विसावतोय, डीप एक्स्ट्राच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण करत चांगल्या प्रकारचा झेल टिपत गडी यावेळी गारद होतोय। फलंदाज माघारी परतेल, कृष्णा यांच्या हातीत एक सुंदर झेल आपण पाहिलं। त्यानंतर वासुदेव, अजून एक नवीन फलंदाज आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील, परंतु चॅलेंज असेल 28 धावेचं अजून। उर्वरित चेंडूंचा जर आपण विचार केला तर तब्बल 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावेची आवश्यकता। जीडीएससी संघ नक्कीच आपल्याला आनंदित पाहायला मिळेल, कारण त्यांचा संघ मजबूत स्थितीत पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, चांगली गोलंदाजीची वापसी केली आहे। दुसऱ्या बाजूनं फलंदाजीत मात्र थोडीशी निराशा यावेळी आपण या सामन्या दरम्यान पाहिली आहे। अनिका इलेवन संघाकडून, ज्या संघाकडून अपेक्षा आहेत रन धावा काढण्याच्या, प्रयत्न तर मोठा आहे, परंतु या वेळी कॅच सोडलाय। पहिला टप्पा अतीत पडला, त्यानंतर चेंडू सुद्धा अतिशय सुंदररित्या पूर्ण झालाय। 5 चेंडू समाप्त, 7 चेंडू शिल्लक, धावसंख्या पोहोचते ती 31, 27 धावेची अजून आवश्यकता। शेवटचा चेंडू असेल या षटकातील, चांगली गोलंदाजी हाताळली आयुषनं, आपल्या नावाप्रमाणेच प्रत्येक गोलंदाजी चांगली कामगिरी केली आहे। चांगला चेंडू, सरळ बाटणं नाही तर आडवा बाटणं खेळायचा होता, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात होते, चांगली फेकी लॉंगॉनच्या दिशेनं केली आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय, एक धावेवर समाधान फलंदाजांना मानावं लागते। 32 अशी धावसंख्या, सव्वीस धावेची असेल आवश्यकता। सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल हा सामना 26 धावेची आवश्यकता। सचिन सावंत यांना विनंती असेल थोडस स्कोरिंग काउंटिंग मध्ये आपण सहकार्य कराल अपेक्षा असेल, लवकरात लवकर आपण या। वाईटचा इशारा पंचांकडून येतोय, दोन्ही आत समांतर करतायत, धावा अवांतर मिळेल आणि या अवांतर धावेनं धावफलकात एकने बदल होतोय, 33 धावा धावफलकावर लागतायत, 25 ची आवश्यकता।
सावळा राम यावेळी अतिशय सुंदर झेल टिपलं गेलं गोलंदाजाकडून आपल्या फॉलो थ्रू मध्ये आणि त्यानंतर सावळा रामची देखील खेळी संपुष्टात येते. 25 धावेची अजून आहे आवश्यकता, उर्वरित 5 चेंडू शिल्लक. पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर घडी होतोय गारत. 5 चेंडूंचा खेळ आणि राजू नवीन फलंदाज मैदानात उतरतोय. राजू जर षटकार ठोकले तर नक्कीच सामना देखील विजय संपादन होऊ शकतं, तो चमत्कार करावा लागेल. बऱ्याच वेळी आपण क्रिकेटमध्ये अशा प्रकारची खेळी पाहत असतो आणि त्या खेळीची आवश्यकता आहे. संकट मोचक पारी कोण खेळेल त्याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. राजू ताकद दाखवली आहे, प्रयत्न केलाय, चेंडू उंचावलाय, झेलचीच्या प्रयत्नात सुंदर झेल आणि अशा रीतीनं राजू यांची गळी सुद्धा संपुष्टात येते. 2 चेंडू 2 गडी गारत. कालच्या दिवसात आपण अगदी विक्रम पाहिला होता. कृष्णा यांनी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आजच्या दिवसात केलंय, बरीचशी झेल्स त्यांनी पकडली आहेत. काल आपण पाहिलं विकेटची हॅट्रिक, मेडन ओव्हर अशा प्रकारचे करे रेकॉर्ड्स आणि त्याचप्रमाणे या सामन्या दरम्यान देखील विकेटची हॅट्रिकची असेल संधी. या चेंडूवर ती विकेटची हॅट्रिक मिळू शकेल का गोलंदाज त्याकडे देखील पाहूया. आणि मोहन नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. 2 चेंडू समाप्त, 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजून 25 धावेची आवश्यकता. यावेळी सुद्धा विकेट काढली आहे आणि त्यानंतर अतिशय सुंदररित्या हॅट्रिक पूर्ण केली आहे गोलंदाजाने. कौतुक करावं लागेल वसंत, अगदी सुंदर वसंतने गोलंदाजी केली आहे. कौतुक करावं लागेल कारण प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावर होता, फलंदाजांना मोकळीक दिली नाही आणि त्यानंतर 3 चेंडू 3 गडी गारद करण्याचा आजच्या दिवसातील विक्रम आपल्या नावी नोंद देतोय. खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, प्रत्येक चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला फलंदाज. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न कारण त्यांच्याकडे आवश्यकता होती त्या फटक्यांची, परंतु दूरवरचे फटके खेचू शकले नाहीत फलंदाज आणि या निराशेमुळेच संघ अडचणीत दिसतोय तो. अनिका 11 यावेळी देखील उत्तुंग फटका, चौथ्या चेंडूत चौथा गडी गारद झाला असता यावेळी कॅच सुटलाय, चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार. काही का होईना परंतु प्रेक्षकांना एक चौकार पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू शिल्लक, 37 धावा म्हणजे 21 धावेची अजून आवश्यकता आहे, परंतु एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू आणि त्यानंतर सामन्यात विजय होताना GDSC संघ पाहायला मिळेल. आणि हा चेंडू पाहायला मिळाला लॉंगाच्या दिशेनं, धावजीची संधी हुकली परंतु सामना मात्र सुरेख रित्या GDSC संघ विजय होतोय. आणि पुढील सामन्यासाठी नक्कीच आपल्याला थोड्याच वेळात तो पाहायला मिळेल. षटक अशा रीतीनं सामना GDSC संघ विजयी झालाय. सचिन सावंत आपण या विनंती असेल कॉमेंट कक्षेत, आपली आवश्यकता आहे सचिन सावंत. त्यानंतर होणारा सामना असेल राष्ट्रीय 11 आणि सचिन सावंत